हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असूनही प्रशासन अजूनही दखल घेत नाहीये, त्यामुळे आज गोरेगाव हिंगोली या रस्त्यावर दूध ओतून संतप्त शेतकऱ्यांनी आपला शासनाप्रती रोष व्यक्त केलाय. जर इथून पुढे शेतकरी उपोषणाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आलाय. परिसरात ठिकठिकाणी आपल्याला आंदोलन होताना पाहायला मिळत आहेत. उपोषण करूनही प्रशासन दखल घ्यायला तयार नाही आणि म्हणूनच काल अज्ञात संतप्त शेतकऱ्यांनी कडोळी येथील महावितरणचं कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला आणि आता या उपोषणाला हिंसक वळण आल्याचं दिसून येते. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन आणखी तीव्र केलंय. संघटनेने आज सकाळी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे रस्त्यावर दूध सांडून शासन आणि प्रशासनाचा निषेध केलाय. तर दुसरीकडे चर्चेसाठी आलेल्या जिल्हा अधीक्षक कृती अधिकाऱ्यांसोबतची चर्चाही फिसकटलेली दिसते. हिंगोली जिल्ह्यातील पीक विमा भरलेल्या सुमारे 3 लाख शेतकऱ्यांना विमा संरक्षित रक्कम तातडीने द्यावी, मागील वर्षीचे 13.99 कोटी रुपये द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागील 5 दिवसांपासून गोरेगावच्या अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. या आंदोलनास पाठिंबा म्हणून भगवती येथील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं, त्यानंतर गोरेगाव जिंतूर रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर रविवारी हिंगोलीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या फलकावर काळा रंग फेकण्यात आला. तसेच गोरेगाव सेनगाव आणि हिंगोली येथे या बंदला अंशतः प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आज सकाळी गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध सांडून शासन आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी परिसरातील शेतकरी तिथे उपस्थित होते. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून कॅटलीमधील दूध रस्त्यावर सांडून निषेध व्यक्त करण्यात आला. आता हळूहळू या आंदोलनाचे लोण जिल्हाभरात पोहोचू लागले.